वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपकी सेवा में शुरू है। खांडे सेंट्रल मॉल, जलगाव। राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्याबद्दल अपशब्द वापरत अपमान करणारे प्रफुल्ल लोढा यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भुसावळ येथे अष्टभुजा मंदिर जवळ लोढा यांच्या प्रतिकात्मक पुतळा दहन व जोडे मारो आंदोलन करण्यात आले। मात्र पुतळा दहन करण्यापूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतलाय। ईडीच्या नोटीस नंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। तर प्रफुल्ल लोढा यांनी परिषद घेऊन एकनाथराव खडसे यांच्यावरती बेछूट आरोप केले होते, त्यामुळे एकनाथराव खडसे यांच्या कार्यकर्त्यांनी प्रफुल्ल लोढा यांच्या बेतारा वक्तव्याचा निषेध व्यक्त करत भुसावळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन संतोष चौधरी यांच्या नेतृत्वात प्रफुल्ल लोढा यांचा तीव्र निषेध करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात येत होते। मात्र पोलिसांनी पुतळा दहन करण्यापूर्वीच ताब्यात घेतलाय। प्रफुल्ल लोढा यांच्या प्रतिमेला जोडे मारून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येतोय। आज इथं प्रफुल्ल लोढा जे आहेत त्यांनी नाथा भाऊंवरती जे चुकीचे वक्तव्य केलं त्याच्यावरती भुसावळ शहर तालुका याच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या वतीनं आम्ही जोडे मारो आंदोलन केलं आणि काही झालं तर असा चुकीचा शब्द आम्ही राष्ट्रवादीच्या कोणत्याच नेत्याबद्दल ऐकून घेणार नाही आणि आम्ही सर्व नाथाभाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। पुन्हा एक वेळा मी प्रफुल्ल लोढा यांचा निषेध जाहीर करतो। जामनेर येथील प्रफुल्ल लोढा यांनी पत्रकार परिषद घेऊन एकनाथराव खडसे यांच्यावर विविध प्रकारचे गंभीर आरोप केले होते। मद्यपान करून खडसे यांच्यावर शिवीगाळ करून आरोप करणाऱ्या प्रफुल्ल लोढा यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी या मागणीसाठी आणि ईडीच्या माध्यमातून खडसे यांना नोटीस बजावल्याप्रकरणी निषेध करण्यासाठी भुसावळ वरणगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय एकनाथरावजी खडसे साहेब यांच्यावरती प्रफुल्ल लोढा नामक इस्माने दारूच्या नशेमध्ये बेधुंद होऊन अत्यंत खालच्या पातळीवरती अक्षरशः शिवीगाळरूपी भाषाशैली वापरून एकनाथरावजी खडसे साहेबांना महाराष्ट्रभर बदनाम करण्याचं कोणाच्या तरी माध्यमातून सुपारी घेऊन षडयंत्र रचलं त्या गोष्टीचा आम्ही या ठिकाणी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भुसावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वरणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अत्यंत तीव्र अशा शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो आहे। तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शब्दाखातीर संपूर्ण चौकशी अंतर्गत देखील एकनाथरावजी खडसे साहेब चौकशीमधून निर्दोष झाल्यानंतर देखील ईडीच्या माध्यमातून हाताशी धरून खोटे समन्स बजावले त्या गोष्टीचा देखील या ठिकाणी आम्ही निषेध करतो व शासनाला निवेदनाच्या माध्यमातून विनंती करतो की अशा खोट्या चौकशाला आणि ज्या ज्या प्रकारचा जो शिवीगाळरूपी भाषाशैली वापरून जण जो नाथाभाऊंना बदनाम करण्याचं षडयंत्र या ठिकाणी रचल्या गेलेला आहे त्या व्यक्तीवरती ताबडतोब गुन्हा दाखल व्हावा अशा प्रकारची मागणी करतो। जळगाऊन धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया आप तक न्यूज, मराठी। प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है।